नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला आवळ्याच्या चार अशा चटपटीत रेसिपी दाखवणार आहे. आता आवळ्याचा सीझन पण आलेला आहे आणि बाजारात चांगले ताजे हिरवेगार आवळे असे आलेले आहे. तर अशा आवळ्याच्या रेसिपी तुम्ही वर्षभर टिकणाऱ्या अशा चार रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा. तर सर्वात आधी तुम्हाला पाचक गोळी मी दाखवणार आहे आवळ्याची, ती कशी बनवायची. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे आवळे लागणार आहे. तर इथे मी 1/4 किलो आवळे घेतले आहे. तुम्हाला किती आवळ्याच्या करायच्या आहेत त्याप्रमाणे घ्या. आणि ते आवळे आपल्याला स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि नंतर कुकरला लावून आपल्याला फक्त एक शिट्टी करायची आहे. आणि त्यानंतर बघा असे उकळले जातील. किंवा तुम्ही गॅसवर कढईत पाणी ठेवून चाळणीवर सुद्धा असे शिजवून घेऊ शकता. फक्त इथपर्यंतच आपल्याला हे शिजवायचे आहे. आता त्यानंतर आपल्याला हे आवळे बिया वेगळ्या करायचे आहे आणि आवळ्याचे काप वेगळे करायचे आहे. हे झटपट असे होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे आवळ्याच्या बिया वेगळ्या करून घ्यायचे आहे. आणि बघा अशा प्रकारे आपण आवळे वेगळे केलेले आहे आणि इथे आपल्याला गूळ लागणार आहे. तर त्यासाठी मी 1/4 किलो आवळ्यांसाठी 1/2 किलो गुळ घेतलेला आहे. तर गुळामुळे छान अशा पाचक गोळ्या होतात, सॉफ्ट होतात. आता सगळ्यात आधी आपल्याला आवळे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला गुळ टाकून हे आवळे दळून घ्यायचे आहे, म्हणजे याची पेस्ट करून घ्यायची आहे. जर तुम्ही फक्त आवळे मिक्सरला फिरवले ना तर ते पटकन बारीक होत नाही, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही गुळ घालून बारीक करा, म्हणजे पटकन फाईन अशी पेस्ट होते. तुम्ही इथे बघू शकता जितकी बारीक होईल ना तितकी बारीक करायची. त्यानंतर सगळा गुळ मी मिक्सरमध्ये टाकून पूर्ण आवळे दळून घेतले होते आणि आता एका कढईमध्ये टाकून आपल्याला हे कुठल्याही तुम्ही कढईमध्ये हे शिजवू शकता. पण शक्यतो जर तुमच्याकडे कोटिंगची कढई असेल ना त्यामध्ये ते चिटकणार नाही, म्हणून आपल्याला कोटिंगच्या कढईत हे शिजवून घ्यायचे आहे. तर आता सुरुवातीला फास्ट गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचे आहे, नंतर मीडियम गॅस करायचा आणि आपल्याला जवळपास आपल्याला हे पाक पूर्ण होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचे आहे. आता आपला 1/2 पाक झालेला आहे. त्यामध्ये मसाले टाकू, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा दालचिनी पावडर, 1 चमचा आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे, 1 चमचा टाकायची आहे, 1 चमचा आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा काळं मीठ. आणि अशा प्रकारे काही मसाले जर माझ्याकडून बोलण्यात स्किप झाले असेल ना तर तुम्ही खाली व्हिडिओच्या खाली सगळ्या मसाल्यांची लिस्ट देणार आहे, तिथे जाऊन हे मसाले तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे मसाले टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ही हलवून घ्यायची आहे. आता हे पूर्ण आपल्याला घट्ट होईपर्यंत, याचा गोळा होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही. त्याचा असा गोळा तयार झालेला पाहिजे, म्हणजे याच्या आपल्या गोळ्या करायला सोप्या जातील. तर कमीत कमी 1/4 ते 1/2 तास आपल्याला हे आटवायला लागतो. आणि फास्ट गॅसवर करायचं नाही, आपल्याला कमी गॅसवर करायचे आहे. आणि इथे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे पिठी साखर लागणार आहे. तर माझ्याकडे नेहमीच पिठी साखर असते, तर ती मी घेतली आहे पतंजलीची. आता हाताला थोडीशी पिठी साखर लावून आपल्याला ह्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहे. तुम्ही पिठी साखरीच्या ऐवजी इथे तुपाचाही वापर करून अशा गोळ्या बनवू शकता. आणि नंतर आपल्याला ह्या साखरीत घोळून अशा बनवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपली ही पाचक गोळी आता तयार झाली आहे. तर आपला हा पाचक गोळीचा पहिला व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता दुसरे आपल्याला कुठला व्हिडिओ आहे तो बघणार आहे. तर आपल्याला बिना गॅसचा मोरावळा कसा बनवायचा, तर गावरान आवळे आहे हे आपले, हे मोठे आवळे नाही, हे छोटे गावठी जे आवळे असतात ना, तर याचं लोणचं कसं बनवायचं, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. 1/2 किलो मी गावरान आवळे घेतले आहे आणि तेवढीच आपल्याला इथे साखर लागणार आहे. तर आवळे आधी स्वच्छ धुवून आणि कपड्याने कोरडे करून घ्यायचे. पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. कुठलीही जेव्हा तुम्ही रेसिपी बनवतात ना वर्षभर टिकणाऱ्या, तर त्याला पाण्याचा अजिबात अंश राहिला नाही पाहिजे, म्हणजे त्या तुमचे पदार्थ जास्त दिवस टिकतात. त्याला अशा काट्याने टोचे करून घ्यायचे सगळ्या आवळ्यांना, जेणेकरून जेव्हा पाक तयार होईल ना तो आतमध्ये पर्यंत मुरेल. आणि त्यानंतर तुम्हाला कुठली एखादी काचेचे बाउल किंवा बरणी घ्या. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी खाली थोडीशी साखर टाकायची आहे, त्यानंतर थोडेसे आवळे टाकायचे आहे. असे एक एक लेअर करून आपल्याला असे लेअर तयार करायचे याचे. तर म्हणजे सगळ्या आवळ्यांमध्ये एकसारखी साखर मुरल्या जाते. तर अशा पद्धतीने सगळ्या आवळ्यांचे आपण आता लेअर इथे बनवून घेऊया.
तर याआधी मी भरपूर आवळ्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. सरबतचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, लोणचं कसं बनवायचं, अशा भरपूर प्रकारच्या व्हिडिओ टाकलेल्या. आता याला झाकण लावून आपल्याला उन्हात ठेवायचं आहे आणि रोज संध्याकाळी आपल्याला हे मात्र हलवून घ्यायचं आहे. तर या मला अशा जर कमी ऊन असेल तर जास्त दिवस लागेल, मला कमीत कमी याला 7 दिवस लागलेले आहे पूर्ण आवळे तयार व्हायला. आता तुम्हाला मी एका बाऊलमध्ये काढून दाखवते. बघा कलर सुद्धा छान असा आलेला आहे आणि छान असे रसरशीत झालेले आहे. तर हे आवळे तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर तुम्ही असे असेही खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपला आता दुसरा व्हिडिओ सुद्धा तयार झालेला आहे. आता आपण बघूया तुम्हाला तिसरा व्हिडिओ दाखवू, म्हणजे आपल्याला आवळ्याचा मोरवळा बनवायचा आहे. तो मोरवळा गॅसवर कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो आवळे घेतले आहे, मोठे आवळे असतात हे. तर ते घेतले आहे, स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेले आहे. तर त्याला सुद्धा अशा प्रकारे काट्याने टोचे मारून घ्यायचे आहे. तर सगळ्या आवळ्यांना अशा प्रकारे सुरीने किंवा काट्याने टोचे मारून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण हे बनवू ना, मोरावळा बनवू ना, तर त्याचा पाक जो असतो ना साखरेचा, तो आतपर्यंत मुरतो. आधी सर्वात आधी आपल्याला आधी हे आवळे आहे ना थोडेसे उकडून घ्यायचे आहे. खाली कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे 1 ग्लासभर, त्यावर चाळणी ठेवायची आणि त्यानंतर यावर आपल्याला हे आवळे ठेवून घ्यायचे आहे. तर आवळे आपल्याला हे जास्त शिजवायचे नाही, फक्त याचा कलर चेंज करायचा आहे. तर फक्त 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायचे आहे. आपल्याला जास्त वेळ ठेवायचे नाही, शिजवायचे नाही, उकडायचे नाही, म्हणजे उकडले नाही पाहिजे. फक्त कलर चेंज करायचा आहे याचा आपल्याला. एक 5 मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायचे आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलरही चेंज झालेला आहे. असा किंचितसा पिवळसर कलर व्हायला पाहिजे. तर आता इथे आपले आवळे शिजलेले आहे. तर आता इथे गॅस बंद करू आणि आवळे आपण आता हे बाजूला काढून घेऊ. आता हे आवळे आपल्याला एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची. जेवढे आपण आवळे घेतले आहे ना तेवढीच इथे साखर घ्यायची आहे. म्हणजे 1/2 किलो आवळे घेतले होते ना, तर 1/2 किलो इथे आपण साखर घेतली आहे. तर साखर तुम्ही आधी कढईमध्ये टाकून त्याचा थोडस पाणी टाकून त्याचा पाक बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर यामध्ये आवळे टाकू शकता किंवा तुम्ही असे डायरेक्टही टाकू शकता. तर मी डायरेक्ट आधी आवळे टाकले आणि त्यानंतर वरून साखर टाकली आणि त्यावर थोडस आपल्याला फक्त 1/2 कप पाणी टाकून घ्यायचंय, जेणेकरून साखर ही जळणार नाही आणि त्याचा पाक तयार होईल. तर याचा आपल्याला कच्चा पक्का असा पाक करायचा नाही, याला आपल्याला कमी गॅसवर हे आवळे कमीत कमी 1/2 ते 1/2 तास शिजवून द्यायचे आहे, जेणेकरून सगळा पाक हा आवळ्यात मुरला गेला पाहिजे. तर हळूहळू आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे आपल्याला मसाले टाकायचे आहे. 3 वेलच्या टाकलेल्या आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 2 काळी मिरी. तर याने काय होतं, छान असा सुगंध येतो आपल्या मोरावळ्याला. तर हा मोरावळा तुम्ही करून जर ठेवला ना तर वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होणार नाही. जेवढा जुना मोरावळा होतो ना तर तेवढा तो पौष्टिक होतो. तर तो जेवढा जुना आपण आवळ्या पण खातो ना तर ते आपल्याला खूप शरीरासाठी खूप चांगले असतात आणि ते पौष्टिक सुद्धा असतात. तर आता यामध्ये थोडंसं मी काळं मीठ टाकलेलं आहे. झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचे आणि वरती यायला लागले की झाकण काढून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा. तर अशा प्रकारे हळूहळू आपल्याला हे आवळे शिजू द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आता इथे पूर्ण असे साखर ही आवळ्यामध्ये मुरली आहे आणि आवळेही छान शिजलेले आहे. थोडीशी असा 1 तारीपेक्षा कमी असा पाक करून घ्यायचा. 1 तारी पाक करायचा नाहीतर आपले आवळे असे घट्ट होतील. तर अशा प्रकारे आपले आवळे शिजलेले आहे आणि तुम्ही कलरही बघू शकता. आता आपली शेवटची रेसिपी म्हणजे चौथी, तर ती आपली आहे आवळा सुपारी. तर आपल्याला आवळ्या सुपारीसाठी इथे मी 1/2 किलो आवळे घेतले आहे. ते आपण आपल्याला कढईमध्ये पाणी टाकून त्यावर चाळणी ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तर किंचित शिजवून घ्यायचे, खूप जास्त शिजवायचे नाही. आधी एकदा चेक करायचे शिजले आहे की नाही. तर ते उकलल्या गेले पाहिजे, म्हणजे फोडता आले पाहिजे आपल्याला, असे असे त्याच्या वेगवेगळे असे पार्ट झाले पाहिजे. तर त्याला ऑलरेडी अशा भेगा असतात, तर त्या वेगळ्या झाल्या ना तर त्याचे वेगवेगळे आपल्याला पार्ट करायला सोपे जातात. किंवा तुम्ही ते सुरीने कट करून घेऊ शकता, पण सुरीने वेळ लागतो ना म्हणून असे उकडून घ्यायचे आणि त्यानंतर वेगवेगळे करून घ्यायचे आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने सगळे आवळे आपण आता मोकळे करून घेतलेले आहे आणि बिया बाजूला काढून ठेवले आहे. आता यावर आपल्याला एकाच त्याचे पातळ पातळ असे आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहे. म्हणजे हे लवकर सुकल्या जातात आणि पातळ पातळ आपल्याला याचे लेअर करून घ्यायचे आहे ताटामध्ये, म्हणजे हे पटकन सुकल्या जातात. तर अशा पद्धतीने हे पातळ पातळ मी करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ हे काळी मिरी पावडर टाकायची आहे.
थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे, म्हणजे पाचक आणि मस्त मसालेदार अशी आवळा सुपारी होते. काळं मीठ टाकलेलं आहे थोडंसं एक चमचा, आणि दालचिनी पावडर थोडीशी टाकली आहे. थोडे थोडे मसाले यामध्ये टाकून घेतले आहे, आणि हे सगळे आपल्याला आवळा सुपारीला लावून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने टॅप करून वरती सगळ्या आवळ्यांना आपल्याला हे मसाले लावून घ्यायचे आहे, आणि त्यानंतर आपल्याला ही सुपारी आपल्याला वाळवून घ्यायची आहे उन्हामध्ये. आता कुठल्याही अशा पसरट भांड्यात तुम्ही ही पसरवून घ्या, जेणेकरून एकसारखी अशी पसरल्या जाईल आणि पटकन सुकेल अशी पातळ लेअर द्या. अशा प्रकारे बघा, एक 3 ते 4 दिवस आपल्याला ही सुपारी तुम्हाला सुकवायला लागेल. ज्यांना पान वगैरे खातात ना, तर जे कोणी तंबाखू खातात, तर त्यांच्यासाठी, त्यांचं व्यसन सोडण्यासाठी ही सुपारी तुम्ही घरात बनवून ठेवा. आणि एक सुपारी, 2 सुपारी अशी खिशातही किंवा पॉकेटमध्ये ठेवा, कधीही खा. तर अशा प्रकारे आपल्या 4 रेसिपी तयार झालेल्या आहे. आवळा गोळी, पाचक आवळा गोळी, मोरावळा, 2 प्रकारचे मोरावळे, गावरान आवळा आवळ्याचा आणि मोठे आवळ्याचा, दोन्ही असे. तर हे सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ह्या कमेंट करून मग नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.